आप्पाचीवाड़ी येथे 55 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण। आप्पाचीवाड़ी तालुका निपाणी येथे सौंदलगा प्राथमिक आरोग्य केंद्र व आप्पाचीवाड़ी उपकेंद्र यांच्या वतीने 55 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली। या लसीकरणाचा शुभारंभ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण पारे, सेक्रेटरी संजय खोत आदि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। आरोग्य सेविका अश्विनी इंगवले यांनी स्वागत करून प्रास्ताविकात कोरोना प्रतिबंधित लस घेतल्यानंतर घ्यावयाची काळजी याबद्दल माहिती सांगितली। आप्पाचीवाड़ी येथील 55 लोकांना कोरोना प्रतिबंधित लस देण्यात आली आहे। यामध्ये 34 पुरुष तर 21 महिला त्यांनी सहभाग घेतला। 50 लोकांचे रॅपिड तपासणी करण्यात आली। रॅपिड तपासणी करण्यात आलेले सर्वजण निगेटिव्ह आली असल्याची माहिती दिली। नागरिकांनी मास्क वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये यासह अन्य सूचना व माहिती दिली। यावेळी ग्रामपंचायत सदस्य आनंदा कुवाळे, अशोक कांबळे, विश्वास आबणे, चंद्रकांत खोत, धनाजी पोटले, दीपक सुतार, अप्पासाहेब बोते, ग्रामपंचायत सदस्य मंगल जाधव, अर्चना कुंभार यांच्यासह आशा कार्यकर्त्या अंजली रेंदाळे, नीता कांबळे, ललिता कांबळे, मंगल कुंभार, अंगणवाडी कर्मचारी शानाक्का खोत, अंजली माळी, ललिता नाईक यांच्यासह अन्य ग्रामस्थ, महिला, ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते।